झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज, पाकिस्तानच्या जेलमध्ये असलेला सरबजीत सिंगची प्रकृती अद्यापही गंभीर आहे। काल रात्री काही कैद्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता। सरबजीत सध्या कोमामध्ये असून त्याच्यासाठी आगामी काही तास महत्वाचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। सरबजीतला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे। सरबजीत ज्या कोट लखपत जेलमध्ये बंद आहे त्या जेलची क्षमता फक्त 4,000 कैद्यांची आहे, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी 17,000 कैदी आहेत। याआधी सुद्धा या जेलमध्ये कैद्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत। आता सरबजीतवर हल्ला झालाय, सरबजीत अजूनही व्हेंटिलेटरवर असल्याचं बोललं जात आहे। आपण अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या संपर्कात आहेत। रश्मी, सरबजीतवरती प्राणघातक हल्ला झालाय, सरबजीतची प्रकृती नाजूक असल्याचं समजत आहे। नक्कीच भूषण, जी माहिती समोर येते की सरबजीतचे जे इतर तुरुंगात जे इतर आरोपी होते त्यांनी धारदार शस्त्रांनी त्याच्या डोक्यावर वार केले होते आणि त्यामुळे सरबजीत हा कोमामध्ये गेला आहे आणि अशी परिस्थिती असल्यामुळे सध्या त्याच्यावर कुठली शस्त्रक्रिया करता येणार नाही हे डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे। भारतीय उच्चायोगाचे जे अधिकारी आहेत ते रुग्णालयाशी संपर्कात असून नेमकी काय हो काय उपचार चालू आहेत याची पूर्ण माहिती घेत आहेत, पण धक्कादायक माहिती ही आहे की रश्मी आणखी चर्चा करूया, आणखी अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायचे आहेत, पण तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले सध्या आपल्या संपर्कात आहेत। गोखले सर, सरबजीत वरती हा प्राणघातक हल्ला झालाय, आपण पाहिला असेल तर भारतामध्ये परराष्ट्रांमधील परदेशांमधली जे कैदी असतात त्यांचे एक वेगळी काळजी घेतली जाते, विशेष काळजी त्यांची घेतली जाते, मात्र पाकिस्तानच्या या तुरुंगामध्ये असं झालेलं दिसत नाहीये। सरकारने याच्यावरती काय नेमकी भूमिका घेतली पाहिजे? झालंय असं की तिथल्या जेल सुपरिंटेंडेंटला आणि 2-4 पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलेलं आहे, परंतु निलंबित केलं म्हणजे सर्व प्रश्न सुटले असं नाही। माझ्या मते हा सरबजीत सिंग वरती झालेला प्राणघातक हल्ला हा मुद्दाम घडवून आणलेला असण्याची शक्यता आहे, कारण सध्या तिथं निवडणुकांचं वातावरण आहे आणि भारतासंबंधी काहीही आलं तरी त्यासंबंधीचं लक्ष वेधण्याचं म्हणजे जनतेचं लक्ष भारताकडे जास्तीत जास्त वेधलं कसं जाईल याकडे पाहण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांचा असतो। आणि आता मुशरफचा खटला चालू आहे, मुशरफ वरती अनेक केसेस चालू आहेत, हे सगळं लक्षात घेता भारतासंबंधीचं काहीतरी आलं पाहिजे आणि सरबजीत सिंगला फाशी देण्याकडे जास्तीत जास्त कल असला पाहिजे यासाठी हा सगळा प्रयत्न आहे की काय अशी एक शंका आहे। आणि त्यातही पुन्हा अफजल गुरीला फाशी दिल्यामुळं तिथल्या कैद्यांनी त्याच्यावरती हल्ला करावा असं जे काही घडलंय ते जरा गंभीर वाटतं आणि हे काही असं सहजासहजी घडलं असेल अशीही शक्यता नाहीये। तिथल्याच आतल्या अधिकाऱ्यांनी हे घडवून आणलं असल्याची ही शक्यता आहे, हा थेट आरोप करण्याची आता भारताने सुद्धा आवश्यकता आहे। आपण त्यांच्या कैद्यांची जेवढी सुरक्षितता राखतो तेवढी सुरक्षितता सरबजीत सिंग बद्दल ते राखू शकले नसले तर ते आणखीनच गंभीर आहे। त्यातही पुन्हा भारताचे कैदी जे आहेत युद्ध कैदी ते 1971 पासून पाकिस्तानच्या हवाली आहेत, पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये आहेत, त्यांची आत्ताची अवस्था काय आहे हे आपण कुणीही सांगू शकत नाही। त्यातच सरबजीत सिंगवरचा हा हल्ला हा गंभीर म्हणावा लागेल आणि भारतानं त्याचा तातडीनं निषेध करण्याची आवश्यकता आहे। खरं सर, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। अरविंद गोखले ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत होते। एकूणच भारताने याचा निषेध करायला हवा, त्याचबरोबर या हल्ल्यामागे नक्की कारण काय आहे, म्हणजे हा हल्ला कैद्यांनी केलाय की हा घडवून आणलेला हल्ला आहे हे पाहण्याचंही तितकंच महत्वाचं आहे। त्याचबरोबर रश्मी आपलेही धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। सरबजीत सिंग याच्यावरती काल पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये प्राणघातक हल्ला झालाय, सरबजीतची प्रकृती अजूनही नाजूक असल्याचं चिंताजनक असल्याचं समजत आहे, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं असल्याचंही समजत आहे। सरबजीतचं प्रकरण नेमकं काय आहे एक नजर टाकूयात। 1990 साली पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटातील आरोपी आहे सरबजीत सिंग। या प्रकरणात सरबजीतला फाशीची शिक्षा झालेली आहे। सरबजीतच्या परिवारानं हे आरोप फेटाळलेत। सरबजीतला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। भारतानंही सरबजीतच्या सुटकेची मागणी केली आहे। जिस प्रकार की घटना हुई है उसकी आपत्ती कठोर आपत्ती केंद्र सरकार ने की है। हमारे जो पाकिस्तान में इंडियन एम्बेसी है वहां के अधिकारियों ने जाकर उसकी आपत्ति की है और सरबजीत को सबसे बेहतर चिकित्सा व्यवस्था मिले उसका प्रयास किया है।
झी 24 तास एक पाऊल पुढे.